नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता सहकार खात्याने या बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केलेली आहे या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी एम ए आरिफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चंद्रशेखर बारी आणि नाशिकचे सी ए तुषार पगार हे दोघेजण या प्रशासक मंडळाचे अन्य सदस्य आहेत तुषार पगार हे यापूर्वी या, या बँकेवर नेमल्या गेलेल्या प्रशासक मंडळाचेही सदस्य होते त्यामुळे त्यांना या रूपाने आता दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे